आली. किती किती आली? 84 आली. 84 म्हणजे लो शुगर आली. आणि खालची 149 आली. म्हणजे गेले चार वर्षात माझी 500-450 खाली शुगर हा प्रकार मला माहितीच नव्हता कागदावर कधी. अरे बाप रे. मी म्हंटल आता सरांच्या कानावर घालावं की म्हणजे मला हे कळत नाहीये की पण मला त्रास खूप होते. म्हणजे घाम, चक्कर, अंधारी, शुगर कमी आल्यामुळे होते. पण मग एवढे इन्शुलिन दिवसभर सर मला त्रास व्हायला लागला. मी तसं त्या डॉक्टरांकडे जाणार आहे पण म्हटलं तुम्हाला विचारावं की काय करावं आता. हो आता शुगर तुमची नॉर्मल झालेली आहे. तुम्ही आता डॉक्टरकडे जावा. डॉक्टर तुमची इन्शुलिन कमी करतील किंवा बंद पण करतील. कारण की कसं आहे सारखं इन्शुलिन मग त्यांना म्हणा एखादी गोळी वगैरे. आणि इन्शुलिन घेतलं की खूप भूक लागतीये आणि थरथर थरथर अंग, समोर काहीच दिसत नाही आणि एकदम घाम, म्हणजे कपडे एकदम ओले होता ते. बरोबर बरोबर. ते का व्हायला लागले कारण की तुम्ही आता हे औषध घेतल्यापासून तुमचे शुगर नॉर्मल लेवलला यायला लागलेले आहे. आणि ते असताना जर तुम्ही इन्शुलिन घेतलं तर परत तो प्रॉब्लेम होतो, परत शुगर डाऊन होऊ शकते. मग तेच म्हणलं तुम्हाला फोन एवढ्या रात्री करायची इच्छा होती पण माझे मिस्टर म्हणायला लागले 84 आली ना, म्हणजे नॉर्मल लोकांची 90 असते, त्यामुळे मला खूप घाम बीम फुटतोय. ते म्हटले एकदा डॉक्टरांना विचार, सरांना विचार. बरोबर. म्हणजे मग ते डोस कमीच करते 2-3 दिवस. ते डोस कमी करा, आपलं हे कंटिन्यू चालू ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमचे जे इन्शुलिन आहेत ना ते बंद करा आता. आणि आता हे आपण जर 6 महिने घेतलं कंटिन्यू तुमचं पूर्ण कोर्स करणार, म्हणजे करणार 1000% करणार, तर मग काय नंतर 6 महिन्यानंतर काय होतं? शुगर नॉर्मल आहे की का पूर्ण कमी जास्त? पूर्ण शुगर तुमची नॉर्मल आता येईल. तिथलं पुढे फक्त 3 गोष्टी पाळा. नित्य नियमाने व्यायाम करणे, योग्य आहार घेणे, कुठल्याही कामाचा ताण तणाव टेन्शन त्रास करून न घेणे, हे 3 गोष्टी सांभाळा. तिथून पुढे तुमचा पॅनक्रियास कामातच राहील. हो का? हा. मग डॉक्टर लोक असं काय म्हणतात की एकदा पॅनक्रिया खराब झालं की नीट होत नाही? ते आता काय तुम्हाला त्याच्यातले सगळे डीप मध्ये सांगून उपयोग नाही. आता ते सांगू पण नाही, पण तुमचं तुम्हीच विचार करा असं काय सांगत. बघा ना आता तुम्ही सांगा, माझी 3-4 वर्ष झाले शुगर 500-400. बरोबर बरोबर. आता 355 आलती. 355. अरे त्याच्या मागच्या आठवड्यात 476 आलती. बरोबर बरोबर बरोबर. आणि आज मी शुगर केली तर 84 सकाळची आणि 139 जेवल्यानंतरची आली. म्हणजे माझी शुगर नॉर्मल लोकांपेक्षा सुद्धा कमी आली. होय बरोबर आहे. की तुम्ही आता घेऊन किती दिवस झाले? मला बघा घेऊन झाले 22 दिवस. म्हणजे मंगळवारी 20 तारखेला चालू केलेलं मी, पाडव्याच्या पहिल्या दिवशी चालू केलं. पाडवा बुधवारी होता आणि पाडव्याच्या पहिल्या दिवशी. बरोबर. तुम्ही घेण्याआधी अविश्वास पण दाखवला होता? हो दाखवलं. मी तोंड सांगते, मी खूप म्हणजे अशी हे चौकस, म्हणजे मी एवढं भारी भारी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलीये. म्हणजे मी आहे ते तुमच्या ग्रुपमध्ये पण जॉईन होणं, तर 4 दिवस डिलीट पण झालेले मी. म्हणजे अविश्वास दाखवला. म्हणजे मी तोंडून सांगितलं की जसं वजन एकदा कमी केलं की पुन्हा वाढते, तसं तुमचं शुगरचं काय बाबा? बरोबर. तुम्ही म्हटलेले की नका घेऊ औषध, फक्त 3 महिने तुम्ही जॉईन राहा. तुम्हाला भाई नाही हे पटलं तर घ्या, नाही तर नका घ्या. आमचं काही आग्रह नाही म्हटले. मला काही राग वगैरे काहीच आलेलं नाही. ज्यांना जो आजार असतो ना त्यांना माहितीये ते काय भोगतात. सगळ्यात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक. बरोबर बरोबर बरोबर. असं म्हणून पण आता तुम्ही बघा 22 दिवसात तुम्हाला एवढा रिझल्ट आलाय. आता तुमचं तुम्हाला समाधान वाटत असेल की बाबा मी घेतलं? समाधान म्हणजे असं झालं की तुम्ही म्हणजे तुमचे एवढे आभार मानायचे, एवढे आभार मानायचे की आता आभार मानायला सुद्धा शब्द नाहीयेत माझ्याकडे. तुमचे एवढे आभार मानले म्हणजे देव सुद्धा म्हणतात ना, देव स्वामींनी तुम्हाला देवाच्या रूपात तिथं कार्य करायला पाठवलं. शपथ. म्हणजे माझी 84 शुगर मी कागदावरून बघितली नाही गेल्या 4 वर्षात. अरे बापरे. आणि मी आणि चेक पण तुम्हाला सांगते का, शंका जसं तुम्ही म्हणताय ना अविश्वास. पीएच डायग्नोस्टिक सेंटर ऐकून असेल, पीएच एक नंबर पुण्यातलं. बरोबर. मी गोवाळीकर लॅब पीएच अशा ठिकाणी शुगर चेक करते. की म्हणजे मला त्यांच्या सुद्धा लॅब वाल्यांवर पण मी डबल डबल आहे ना, टॅली करण्याकरता इकडे पण करायची तिकडे पण करायची. अरे बाप. हा. म्हणजे हे लॅब लॅब म्हणजे पीएच एक नंबर आहे, गोवाळीकर पण एक नंबर आहे पुण्यात. बरोबर बरोबर. दोन्हीकडे करायची मी. 1-2 युनिटचा फरक यायचा. पण तुमचं म्हणजे तुम्हाला सांगते एवढे माझ्या 3-4 वर्षात शुगर झाल्यापासून 84 ही शुगर मी पहिल्यांदा बघितली कागदावर, पहिल्यांदा. बरोबर बरोबर. आणि दुसरी शुगर 149, तर दुसरी माझी 476, 500, 400.
भरपूर असायची किंवा मग असायची म्हणजे कंटिन्यू तेवढीच असायची. म्हणून तर मी आणि माझं वय तसं अगदी काय खूप नाही, 43-44 वय माझं. बरोबर बरोबर. नाही आता काय करा, तुम्ही डॉक्टरना दाखवा आणि ते इन्सुलिन कमी करा. हो तेच करते. आणि तुम्हीच काय करा, तुमचे आभार मानण्यासाठी म्हणजे काय करा सांगतो तुम्हाला, तुम्हीच रिपोर्ट घ्या आता तुमच्या हातात. आणि तुमचे पहिले रिपोर्ट आणि आत्ताचे रिपोर्ट असा एक व्हिडिओ करा तुमचा स्वतःचा, आणि तो आम्हाला खात्रीसाठी पाठवा. कारण की तुमच्यासारखे बरेच कस्टमर आहेत मार्केटमध्ये ज्यांना शुगर झालेले आहे, आणि तुमचा एखाद्या व्यक्तीपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला आणि त्यांनी खात्री दर्शवून आपलं जर औषध घेतलं तर त्या लोकांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील. नाही मी व्हिडिओ तर नाही करेल, पण मी तुम्हाला माझे रिपोर्ट वगैरे पाठवते पहिले आणि आत्ताचे. चालेल चालेल, पहिले तुमचे रिपोर्ट आत्ताचे रिपोर्ट ते आम्हाला पाठवा. आणि तुम्ही म्हणजे ग्रुपवर फक्त नाव नका येऊ द्या, पण ते माझा रिझल्ट उद्या सकाळी सांगितलं तरी चालेल की 400 आणि 500 शुगर असणाऱ्यांची 84-139 आली. बरोबर बरोबर बरोबर. ते ग्रुपवर टाकलं तरी काही हरकत नाही. पण चालेल चालेल. पण माझं एवढंच म्हणणं आहे सर की मार्गदर्शन पण प्लीज करत राहा आणि एवढी राहायला पाहिजे एवढीच इच्छा आहे. नक्की नक्की नक्की. काय कंटिन्यू राहील ना आता? हो राहते राहते राहते, काय काळजी करू नका. औषध फक्त घ्या, जे डाएट सांगितलं ते पाळा डाएट. आणि त्रास टेन्शन किंवा ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटतात त्या जास्त करण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर. आणि जरी वाटा लागल्या तर त्याच्यावर लक्ष विचलित करायचं, दुसरीकडे फोकस करायचा. चालेल चालेल चालेल. मी तुम्हाला रिपोर्ट पाठवते माझा. पाठवा पाठवा, आधीचा आत्ताचा रिपोर्ट पाठवा मला. हो हो पाठवते पाठवते. ओके ओके चालेल. ओके थँक्यू सर. हा ओके.